बातमी आहे अपघाता संदर्भात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खासगी बसला अपघात झाला आणि या अपघातात 15 प्रवासी जखमी आणि या जखमींपैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येते. आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खासगी बसला अपघात झाला आणि या अपघातात 15 प्रवासी जखमी आणि या 15 प्रवाशांमध्ये 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाताना हा अपघात झालेला आहे आणि जखमींना मुंबईकडे हलवण्यात आलेला आहे. आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अपघातात 8 जणांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यामुळे आता त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खासगी बसला अपघात झालेला आहे. अपघातात 15 प्रवासी जखमी झालेत. या 15 प्रवाशांपैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर कोल्हापूरकडून मुंबईकडे जाताना हा अपघात झालेला आहे आणि या गंभीर जखमींना मुंबईकडे हलवण्यात आलंय. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर. अजेश, या संदर्भातला अधिकचा तपशील. तज्ञा, ही घटना जी आहे ती खोपोली जवळील पहाटे 4 वाजता झालेली आहे. पुणे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती हा भीषण अपघात झालेला आहे. खासगी बस जी आहे ती मुंबई लेंथ वर उभे असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. कोल्हापूर हून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघातात 15 प्रवाशी जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेली आहे. या अपघातामुळे काही वेळ जे आहे ती मुंबई पुणे एक्सप्रेसवरची वाहतूक जी होती ती विस्कळीत झाली होती. मात्र या ठिकाणी बोरघाट पोलीस असेल, खोपोली पोलीस, IRP यंत्रणा या अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी आले आणि त्यानंतर ही वाहतूक जी आहे ती आता सुरळीत आहे. धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.